दीपावलीच्या सुट्टीच्या निमित्तानं मुरुड मधील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. या ठिकाणी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. दापोली तालुक्यातील मुरुडचा हा समुद्र किनारा पर्यटकांना कायम भुरळ घालत असतो. यंदाही मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, गोवा या भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक मुरुडमध्ये दाखल झालेत. मुरुडमधील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक चढाओढ करताना दिसतात. मुरुडमध्ये सध्या किती गर्दी झाली आहे याची प्रचिती तुम्हाला या दृश्यांमध्ये येत असेल. 3 ते 4 किलोमीटरचा ट्रॅफिक जाम मुरुड परिसरामध्ये बघायला मिळाला. मुरुडमध्ये तुम्ही नजर फिरवाल तिथे तुम्हाला पर्यटक दिसतील अशी स्थिती आहे. आणि याचाच परिणाम असा झालाय की गाड्यांची संख्या प्रचंड वाढली. दापोली मुरुड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळाली. 2-2 तास गाड्या पुढे सरकायला तयार नव्हत्या. मुरुडमध्ये लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात तरी सुद्धा इथले रस्ते मात्र अजूनही सुधारण्यात आलेले नाहीयेत. प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करतय. शमशाद खान, माय कोकण, मुरुड, दापोली.